करू नका. अहो स्त्रीभ्रूण हत्येचा विचार कधी करू नका जीवनात. मुलीला मारू नका. मला सांगा, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, हाऊस पुरवायला मावशी पाहिजे, जीवन जगत असताना मैत्रीण पाहिजे, शालेय जीवनात मैत्रीण पाहिजे आणि आयुष्यभर साथीला बायको पाहिजे ना. मला सांगा, मुलगी का नको हो. मला तर असं वाटतंय, ती पुतना भगवंताला मारण्यासाठी आपल्या स्तनात विष भरून आली होती. ती काय करायची, लहान लहान मुलांना घ्यायची, आपल्या स्तनाला लावायची. ते मुलं काय करायचे, चुटू चुटू प्यायचे आणि पटापटा मारायचे. पण आता तुम्हाला सांगू, पण आत्ताची पुतना त्या बाळाला बाहेर सुद्धा येऊन देत नाही हो, त्याला पोटातच मारून टाकते. काल्पनिक पण असं सांगितलं जातं, एक मुलगी आपल्या आईला सांगते, आई आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग मलाही पाहू दे, आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. म्हणून स्त्रीभ्रूण हत्येचा विचार कधी करू नका. असं जे काल्पनिक पद्धतीने असं सांगितलं जातं की एक आई आपल्या मुलीला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली. आता त्या मुलीला मारणार हो, पण त्या हॉस्पिटलमध्ये असं सांगितलं जातं की त्या मुलीला वाचा फुटली गाड्या म्हणे. आणि ती मुलगी सांगत होती, आई सांग ना आई मला अग कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला अग कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती मुलगी सांगत होती, आई होईन मी मोठी शिकून शिकून, मारीन भरारी आग पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरती आग काम करना, सुनलेला तुझा जन्मा कोण घालणार. ती मुलगी सांगत होती, आई राखी पौर्णिमेचा येईल ग सन, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकबाचा टिळा आग कपाळी लावना, सुनलेला तुझा जन्म कोण घालणार. ती मुलगी त्या शेवटच्या कडव्यात सांगत होती, आई होईन मी जेव्हा राजाची वराणी, ढाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग ना अग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार.